पण तुले काही लाज वाटत नाही रे बा पैसे आदल्याचे काहीच कमी नाही लेगा तुले हा तरी लेगा या सरपंचाचे पैसे तुम्ही ठेवले उदारा खाता काय लाज वाटू दे जरा शिक तू तुझ्या सारखे जर नामदे लोक असे करतील हा तर मग दुसरेच काय गोते तुम माई उदारी फुदारी नव्हती ना मी ना तिसऱ्या जेल होतो उदारा घेऊन त्यांना दिले ना दे मी काय करू आखरी शेवटी मा खिशातले भरले म्या हिचारा तुम्ही सरपंच झाले दिले की नाही उदारीचे पैसे म्या वावर इकडे काढलो तर सर बंद गाव इकत घ्यायला आलो तो म्हणते तो म्हणते हा कुत्र्यापेक्षा खायल झाली हे आणि ती बी एकोण दोन रुपये रे पस्तीस लाख चाळीस लाख हा एवढा पैसा याच्यातो माय उधारी द्यायला पैसा नाही यायच्यातो वावर घ्याले गाड्या घ्याले घर बांधलेले पैसा यायच्यातो त्यातला एक् सुटेल की माई उदारी नाही त्याच्याकडे येतो मग उदारीत देतो ना एवढी सुनू नका तुम्ही देतो, देतो, देतो तुमची उदारी काय उदारी देतो देतो आता घेण आहे उदारी गेले रे तो सरपंच ती उदारी काल थोटाने माराव लागल पण जो कोणाकडे किती आहे सांगून द्या बा कसं ना मग माहित नाही का त्याच्याकडे किती आहेत म्हणून माय मी सांगा का प्रत्येक वेळेस त्याच्या घरी मी खेप चक्रा मारल्या शंभर खेप त्याच्या कानात सांगितलं की एवढ्या पैशात गळव तुमच्याकडे हा त्याला माहित नाही या कार त्याकडे किती पैशात ना मागडे नव्वद पंच्याण्णव असतील त्यानं सहाजाने एवढी उदर गेली का गाव जाऊन झालं गा, गा बा एवढं लागतं का गा यायला काय आले रे भाऊ तुमच्याकडे किती आहे असतील ना अशी ऐंशी पर्यंत असतील मागडी एक एक जण सांगा ना काय काय घडी घडी तुम्हाला नाव घ्या लागतात तुमचे लांड्यक्र सारखे सांगा मोकड्यानं कपडे असतील ना बारा तेरा रुपये जास्त तर काही नाही आपल्याकडे हा बघा सरपंचाचे अडीच हजार रुपये आहेत आपल्याकडे किती आहे सांगा छत्तीस रुपये सरपंचाचे बापा एवढी उदारी असल्या काय दुकान चालू ना माणूस किराणा हे तर लंबो आहे दुकान आहे बापा काय सरपंच आहे काय रे बापा बसलेले का वाटत अरे हरामखोर एवढे पैसे देत कधी होते मग तुम्ही हा उशक तिशक पैसे आहेत काय जे बसले नियत हा उदारी द्यायच्या ना बोग नाही नाही पाठी कसं उदार भेटत गेलं हे नेत गेले खात गेले हागत गेले आणि सरपंच सरपंचाले अक्कल नाहीत आपण करशील का याचं दुकान आहे ना हे टाय बसलं देत उदार वाटत बसलं खीर आपत याच्याशी जा जास्त झाले ते पैसे लोकाला वाटायला दुबा माई काही सुखी नाही राजा कोणा घरी मोरण तर कोणा घरी धरन तर कोणा घरी लगन तर कोणा घरी पाहुणे आता सांगा चांगलं दिसते का मी ते एक तर का आता सरपंच म्हणता येत नाही तोंडावर नाही गडा येत नाही म्हणून हा तुल्या लालसा साऱ्या दुनियाची हा निवडून आलो पाहिजे मी सरपंच झालो पाहिजे याट ठ नाही झालो झालो सरपंच हा पण उदार कोणाला फेकून नाही मारायचं हा दुकानचा व्यवहार तो येवा गावातला सरपंचा व्यवहार वेगळा वे असं पाहिजे <laughs> ना बा बाय तेच चुकलं मी ना लालू केली आणि असं घोवून बसलो मले हा साऱ्या दुनियाची उदारी मा बोखांडीवर झाली नगद मंदी ते आले ते आणि गावातली झालं तर जाऊ द्या आम्हाला झटकनी आम्ही तुमची उदारी देऊन टाकतो बा देऊन टाकतो अरे अटी उदारी काढा अठी घरी घरी फरी नाही अठी हा तुला साठी कासाठी भोला गडा शिवलर रे घरी घरून उदारी घ्या आणण्यासाठी काय अरे अटी उदारी द्यायला लागते घरी फरी नाही घरचा लाड गेला आता तुम्ही कधी पोहोचला सांगता येते का कोणाच पैसे मग तुम्हाला द्यायले नगो बरं घ्यायला बरे पैसे होते पस्तीस छत्तीस लाख रुपये उदारी द्यायचे पैसे नाही फक्त तू घ्यायचो का रे घामटे वावर घ्यायचे पैसे काय मग खिशात आणले का हा बोली बोलायला आल तुम्ही मग देतो तुम्ही खरेदीच्या वेळेस थारे उधारी देतील तु पण हा शिवल्या नाही देऊ शकत हा शिवल्याला आणल्या शिवून बजेट नाही येत या दोन चार मॉल्ल्यात मारतो सरपंच आता हे बजेट नाहीयेत बरे आता म्हणून बा मले हात लावून दाखवा मग सांगतो मी तुम्हाला उधारी का काहीच देत नाही रुपये देत नाही मग तुम्हाला घातला हा फक्त धमकी टाकून राहिला तुम्हाला धमकी समजा हा तुम्ही कशी दादागिरी करून राहिले हा तरी देत नाही तो उधारी नाटक चुकून राहिला तो मले सरपंच देतून मारू नका मले देतून आता देतून तुमची उधारी नाही नाही पहिले मले सोडून जोडे तुले हा हात मोके करू देऊन तू मले हात साफ झाला पाहिजे माया हा लई दिवसा झोडला नाही तुले कशी पाठ सही सही करून राहिली ना तुली दणके दिवशी तुले समजतच नाही ना हराम खोरा कोणी आवा अटी आवाज केला नाही तुनच फक्त एकट्यान डोंगरू वाजल डोंगरू वाजल तुझ्या

किंवा सारखा बोंड माणूस नाही गावात हो बाबू भुसेला देतो सोडत आणि ते आणते ते पैसे आण माझं तुम्ही बी उधारी वाले कान उघडून आहे का बरं आता पैसे दिले तर बरं राजा शिवला सारखे पाठ तुमची बी करतो नाही मग मी लालने मारलं तर आपण सुटलो असं समजू नका बरं हस तुमचा बजेट बसायला मला टाइम नाही लागणार आता कुठे या सरपंचा मार खाता करून घेता हाता ना देऊन टाकला रेपा पैसे सरपंच पैसे घे पाय काय तुमच्याकडे ठेवून जालो का चला आण दुसरी बी आण लवकर झटपट अरे तुमची साऱ्या इकडे फक्त एकट्या मोलेच मारला तुम्ही ना हे बस लक्षात ठेव जा बर तुम्ही चुप बस नाही अटून कमळ्यात लाच मारीन मी तू या हांगून राहलो तुला आवाज नाही निघायचा बिलकुल

आप काय सांगणार आहे तोंडा ना मारलं म्हणून मी सांगतो ना मी होतो तरी सा, मी सांगतो काउन मारलं तर काउन मारलं बाबा त्या बापाले काय झालं अस अरे त्या बापाला मारून राहते ते तुला का बांगडा भरून त्या करे हा तोंडा पाऊन राहता तू हा हो, मा बाप तरी भादर भादर करीन तोड चालून तरी ह आणि मी लोकाय ही मारा मारा करायला जाऊ हा हो म्हणजे मा बापा बर मले बाई लो पाहिजे लोकाय काय अस माझू शाकटी काय <laughs> झालं असं जाटी हा काय बोलला त्या बाप तर तेसा बैठक की मार खाल्ला बापा तो था लो था लो था? जो जो मा विषय सोडून द्या दादा झालं ते झालं ह तुमचं काय दोघं मायले काय भादर भादर सुरू झाला रे ह तुला काय सांगितलं मी थैलीवर चाल लवकर हा भर लवकर कपडे मपडे ॲटो काढतो मी चालले जाऊ आपण सासरवाडी चालले जाऊ त्या गावात काही कामाचं नाही राहून फायदा नाही चाल लवकर ना हा हो का बाबा काय आहे तू तरी सा बाबा या घरी काही नाही तरी ते बुड राजा ही टीट करते राजा फालतू इज्जत येत नाही आपल्याला तरी नंतर साखर काय करता जाऊन तुम्ही ते त्या बुडेची इस्तेमाल मला नाही ना रे त्यानं रुपया फेकून नाही मारला मला वावर घ्याले नाही मी आता आज वावर घेतलंच असतो ते हा ते आबाजी मला जिरो नाही तरी सा चाल तू पहिले चाल बर बरोबर थैल कपडे भर तू चाल बर हा फालतू तरी अपमान होते राजा काय तरी सा जाता राजा घडी घडी हो। ते आपल्याला जसं की भाव येत नाही राजा आणि काय पाच सट समजतात आपल्याला ते हा मग आम्हाला राजा सुद्धा बोलत बी नाही राजा पण तुम्ही तरी जायची गोष्ट करून राहील हा ते ना आपले सोयरे काय लागते अपमान अपमानाचं आपल्या पैशाची मतलब दोन कोटी भेटेल ना करणार हिसा घेणार किंवा मायाचा डिसा जमून आपल्याला इसाने गेला राहायचो हा आणि म्हणा खाय आले आम्ही सण झप सण राहायचो जडिसा खाऊन पिऊन मजा मारू साय जडीसा काहीतरी काही फायदा नाही आता राहू का घेऊन राहिले खायचं माय खायचं माय बकून राहिले आणि काय रे गुसण्या हा बुड्याला के भाव नाही दे तर असं नाही सीधा बोलत नाही शिल्लक चालून राहायला काय जास्त तू हा खरं आहे ते तेच बोललो मी हा गुसा गुसा भाव नाही देत आम्हाले ही टी टकरते नी काय हा तडसा गेला तर दारू बा चिक्कू चालत नाही खायला बिस्किट पुडा देत नाही हा तो आहे दा दा की काही आहे की काही हा प्रेमान बोलणं दोन शब्द दो काहीच नाही कपडे तर मला अजून नाही घेतले मामा मान हा बान सांग सांग ते माल सांग हा किती इटीला बुड्याचं

का मूत ह्या काय पडेल आपल्या तो है? जमीन ना जुमला काय करतो चोऱ्या मारा करू गुरु आज लोकजिंत गेली माई त्यांना आता था सुकान खाऊन तर टिसा हा काही न करता हा दोन कोटीचे तुमच्यासाठी राहिलेच नादलो चला बापा थंडी करून घ्या तुम्ही चला तुमच्या मनाची शांती करतो ना चला भरा बॅग आता चला मी गाय तुम्ही आता चल लवकर लवकर चाल मा बुडा काही गोष्ट घेत नाही पण सासरवाडीत गेले शेवटी राहत नाही मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पण आता पुढे काय होते आ बेकार हा आमच्या आता पुढे जर हा महाबा नि ही डिटेल करते ना महाबाला जर अशी तोंडे नि पाहिजे आमचा महाबा तो माहिती बाप म्हणून तिकडे जास्त लागते ना बापा नाही ऐकलं बाप सपाटे मारते म्हणजे काय गुरु आता इकडे ओढा निकडे इरे शिवल्या चांगली पातर बसली खेळ आता भय बस नाही करणार तो फडफडच नाही करणार आता ती आयडिया चांगली होती की नाही सरपंचाला कशी आयडिया दिली आपण नाहीतर तर सरपंचा पैसे वसून नव्हते होत उदारीचे असं नसतं केलं तर हा नाही तर माझा काजी उदारी देणार भडवीचे फुकाचा खायच असतं मग काय हा नाही नाही हे आयडिया लढून नसते की नाही ते या गावातली उदारी बसून नसते झाली सारे जंगेला तयार नाही फुकाच खायला पाहिजे सारे फक्त पण बरोबर आयडिया काढली गड्या हा सरपंच ढिला आहे ना तेच बसते उदार काय वाटायला लागते उदारण या जंगेला समजत नाही हा कोणाला उदार द्या कोणाला नाही द्या म्हणून काही म्याळपणा करत राहायचे ना कोणाला उदार देत राहायचे आणि उदारी बी एक, एक दोन रुपये कोणाकडे पन्नास हजार रुपये सरपंच काय तुला कमी वाटते काय अरे हा उदारी दोन पैसे नाही आज लावते आता कमी आहे का ते याचा पैसा पड लागते ना त्या पैशा जाऊ दे गोष्ट मामाना जोक्ती झाली सरपंचा शिवल्या झोडला किनी ते आपल्याला ह त्याला कसं झपके पाहिजे होती त्याची पाठ कशी सरळ करायला लागते त्यातून तो लयकोड्यात जाते तू मला आनंद झाला त्याचा त्याला मारलो तो हा बरा झोळला अजून आणलं पाहिजे उलटा करून हा पुरे कपडे भोंगा नांगाय करून मारायला पाहिजे मिठाची फोडणी द्यायला पाहिजे अरे कडा कुकडे चालला कडो घेऊन देऊ मग आपल्याला काय माहिती रे बिंग फट गेला ॲटो घेऊन कुकडे चाललाले का की सहाजा गावातून पोहून चालला तो मार खाल्ला नक्की कुकडे झाला तरी फरार झाला हा कुकडे तरी लाज वाटून राहिली सरपंचा झुतलं नाही झाले हा नाही नाही आता एक गोष्ट लक्षात आली तू एवढा फळफळ काऊन करत आहे माहित आहे वावर घेतो वावर घेतो वा वा नोटा नोटा आ, दोन, दोन फर्ण फर्ण हा पस्तीस लाख अरे त्याच्या सासऱ्याला भेटेला म्हणून तो पैशाची गोष्ट करे म्हणून फळफळ करे तो हा कुठे चालला तुला माहित आहे सासऱ्या अखेरी चालला हा दोन कोटीवर डल्ला मारते आता हा छोटीचा हो हा बेकार खाबी घालते सासऱ्याला का तुला सांगितलं नाही हा त्या सासऱ्याला दोन कोटी भेटेलात म्हणून बा मली ना रे बाबा सांगितलं मले की आपल्या युवाले दोन कोटी भेटले म्हणून हा म्हणून तो मला माहीत मला काही माहित रे बा चालला गळ्या तरी सातो आता आवाज घेत घेत आता करते बुडा लंबा तो आता काही खरं नाही त्याचं पुरा खापीज समोरचा हा सासरा सासऱ्या लंबाला तुल्या भाऊ तो जैरी आहे नांग तो काय सोडणार आहे का सासऱ्याले त्याला कसं फुका डलल्या पाहिजे कुठे भेटते जे कारण कुठे नाही शिकारच पाहते तो वाचत घेत राहते झाला रे बा लंबा <laughs> आता आता काय नाही सासऱ्याचं मारला डरला शिवल्यान ती तुला सांगतो गड्या नातू आहे लो चांगला पट्टाय गळ्या तुझ्या तो पोऱ्या शिवल्या काहीच कामाचा नाही पण नातू एक नंबर आहे गड्या आज पाहिलं नी कसे झटकन पैसे दिल्या अरे बापा तू बा सारखा आहे ना गळ्या रे बाप मार खाऊन राहिला म्हणून त्यानं झटकन पैसे दिले काढून तो कायदा देणं होता रे बाबा हा तडसा कोण नसतं पोहून गेलेस ते दोघे बापले ते भावना बा हा बाबत बसलेले जोकरी आहेत ते दोघे न अजून ते हराम खोरायला व नाही तर लय बाय खरा हा जाऊ दे मूत आपल्याला काही घेऊन नाही आपला धंदा भरा आपण भले हा चाल बरं आपले ते बोकळे वाट पाहिजे असतील तिकडे हो हो चाल चाल

पूर आका केदार बाबाच्या सरपंचाने लेखा त्याच्या लांनी लागेल कुठेतरी बाबा त्याच्या सात हात दूर राहिल पुरती बाबा तो बेकार माणूस आहे रेगडा तो तो लेखा त्या नाम्यापेक्षा बेकार <laughs> आहे अहो रिक्तो भाव रिक्तो काय गोड गोड बोली लेखा दोन्ही दिली गावा जर आपण मोठा हुशीन तरी बाबा हा मी तो लेखा सदोतीस लाखापर्यंत पोहोचलो होतो रे बाबा ह के पोरी चाल होती गड्या आपल्या समजलं नाही मुंशीराम मोठा पाटील दोन ते बुढे हा यायनं पहिले खिचडी शिजेल होती ते आणि यायनं बरोबर बोट फिरवलं ते हा आणि आपल्या भोवती आणलं त्या बरोबर आपण कापूस राहिलो जाऊ दे देऊन टाकली वाजा सरपंच उधारी आपलं त्याचा आता काही नाही कट्टम कट हा आता त्या दुकानात जाणे नाही त्यात तोंडी पाहिजे बा सिद्ध बाजारात जाणं जवळ बो किराणा मग ते पुरत नाही गाथून आणि अरे बाबा मुंशीराम भाऊ पुरत नाही साधू हे ना हीच के द्या लागली की ना उद्या दाखानच तू ये तू पाहिजे बा नामदेव तू येते झाल होते ना हा एका घंटा या अगोदर उद्या जमा केले ना मोठा सांगून राहिला आम्हाला अटीचा पण आता कसं सरपंच लागत बर तू कधी जिरून काही सांगता येत नाही ह कुकड्यात चा, चालते कसं बोट फिरवलं त्यानं झाली हा? की नाही आता थंडी बापाच्या बदमाश माणसाच्या अजिबात लागणार नाही बानाची तो बरं भावना आहे तो आपली तर काहीच जिरली नाही पण त्या शिवल्याची कशी जिरली झोड नाही घेतला सरपंचानं पैसे वसूल केले त्या पुरी थंडीगार करून टाकली त्याची आता कोणास लायकीचा ठेवला नाही तो शिवल्या हो तो शिवल्या थंडा होणार आहे कधी झाला तो थंडा किती खाल्ला त्यानं तू नाही तो मारे लागणार ना तू थंड असणारा माणूस नाही बडा तो बायजू तू डबल चौथा नाही की नाही तो बदला घेतल्याशी राहत नाही की तो जहिरी नांग आहे तो, तो नामदेव भाऊ असं म्हणून नका बरं तो मा भाऊ आहे जहिरी नांग आहे बरं तो मलेच नाही झाला तुम्हाला कुठून होणार आहे हो त्याला मारलं ना पाय जा तुम्ही एखाद्या दिवशी सरपंच झाला कसा जोडते तो पाहा तुम्ही हा मारते पण सरपंच चालतो एखाद्या दिवशी असू द्या नो जहिरी नाग नांग तर लय थंडी केले हा खिस गली मी खसखस आहे शिवल्या फुक मारली तर उडून जाते राजा हा पोंगा पंडित माणूस कुठे विचार करून राहिले त्या सरपंचा दल केवडा केवढा मोठा एक लात मारली तर पन्नास फूट जाऊन पडून शिवल्या हा तुम्ही तो काही भेट नाही सरपंच त्याला माहित होतो हा माझी शपथ घेऊन सांगतो मला यातलं काहीच माहित नाही हा हे नाटक असं रचेला आहे म्हणून येईन मला कानो कान बी खबर नाही सरपंच वावर इकून राहिला नाटक करून राहायला आणि उद्यारीसाठी बैठक बसवला असं मला काही म्हणजे कानो कान बी नाही काही माहितच नाही मला कसं तू सारीच्या जोडचा आहेस म्हणून कसं म्हटलं बा तुला माहीत होशील म्हणून हा तुला कसं कोणी काही सांगत राहते तर कसं तू यार कानावर काच गोष्ट येते कोणती बी अरे हे गोष्ट अजिबात बात होती माहीत मीच तर तरी जाऊन चक्रात पडलो ना हॅलो मले शॉप बसला तरी साहेब कसं काय झालं सरपंचानं पण बरोबर प्लॅनिंग रचली होती बा लय दिमाग चालते पण त्याचा हो बा नाम देव आम्ही बोली बाहेर आलो दोन तरी सा म्हटलं केवढ्यात जाते केवढ्यात नाही आज बाबा सदुतीस लाखा लोक गेले बा बोली पण सरपंचाने छान सुकलावर देऊन टाका लावत होत गडाप कोण तेवढ्या आता कोण घेते बाबा हो सदुतीस लाखा जवळतीस लाखा हा एक नाव दिसला का सरपंच तुले नोटाचे बंडल बंडल एवढ्या उदर काय होते बाद्याच कोमी जा पाय काही लागला नसते सरपंचाने काय करू आला भाला तर आपले झोड लाईन चला बा चला आपले आपले काम करू आपण चला चला हो बाबा हे तर पाहुण्याचा ऍटो दिसून राहिलं मला पाहुणा येऊन राहिला वाटते

हा इकडे घेऊन राहिला जवळ जा आपला येऊ द्या पाहुण्याले पाहतो ना किती काय दमत जिरो आपल्या हाती आप आहे तुम्ही काल टेन्शन घेऊन आले पाय वरचे त्या बापन त्या भाऊ काय बा कसा मटफट पाहते आपल्याकडे तर त्याला तर पुरे टेन्शन आलं असेल आता जवळ यायला तर मग बापाले ना बापा भाले काल टेन्शन येईन काल तुम्ही शिल्लक बोलून राहिले कोणी जाणार झाला रे बाबा बापाल हे जराशी की किंमत देत नाही जवळ या नात्यानं आणि मग बाप चाललाय घरी जारी आहे बापा मा बापा रे मोठे पट्टात रे बापा हे मला तर भूषक नाही पडायचे सगळे लोक अरे मामा काही पद्धत नाही का तुमच्याकडे राम राम गिमराम काही जवळ आला बा काही ह तुमच्या तोंडावर जर असं की ही नूर नाही दिसून राहिला हे नाराज दिसून राहिले बा संकटात पडले जवळ आला तसं काही हा काही ना बा राम 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 जवळ बा मा सांगाल का बाबा अलग सांगा लागते काय ऐकू विकू येत नाही का मामा हा तुमच्या पोराने हा चो तिरप बोलल्या शे पोटाच नाही भरणार ना आज जवळ आहे की सैतान मले हेच नाही समजत बाबा हा मागंच लागतं नाही बाई राम 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 पाहाने बा पा। हो हो राम 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 बस झाला तर राम राम हो ते थैलं मैलं घे आता हा हलनं द्या ऑटोतलं थैलं का मठमोट पाहून राहिलं तोंडा खंय तू हां सया तू आज तुम्ही यो बाबा पाण्याचा पुरा पान होता राह बायचा करला बरोबर फायरी आपाप नाही दबादे आहे ह्याली हा बाबा त्यातलं गेले मी अॅट करून टाकते पुरा पाहुणे बा आता आणतो नाही आठवत थैल्या आता आणतो आणतो चला पाहुणे चला ना घरात बसून आपण चायनाच मॉडल जाऊ आहे रे पुमा बोल्याचा छान असतं जरा सारखं सोडत घोळी बापा सारखा भासा घ्या भासाही बोल्या चाला सोडत नाही बरं तास टचकन बोलते झाले त्याचाही जा मोठा रागे मुले तही पाच मस्त जाते माया मा या थैल्या गेल्या काथवड पाहू नाहीले हा सांगत नाही रे मा पण जुमाले थैल्या आण म्हणून वाटे पळा आलो नाही होबळ्यात मारा पण आता कसा जवळ पोरगा भाषा आहे म्हणून मारता येत नाही हा ही बी दादा इरी करते पा हे शंभळ भाषा घेतो घेतो थैला घेतो तू जाय बर तुझ्या बाबा आठ पाच दिवस तुझी जावे जातो दाएगा। दाएगा। जातो, दाएगा। दाएगा। जातो, दाएगा। जातो दाएगा। जात जात मामा हा आण तुम्ही जातलं मागून बापशी बेटा सवय हा बेजा नंबरी दिसते मला हा बापा सारखा हा बोलायला बोलणे बोलू द्या मला म्हणते हे थैल्या घे म्हणते थैल्या सांगा आता मी काय जगा वजा व्हायला हो काय आले दोन तीन दिवसात दे तुम्ही काढून थांबा तुम्ही तुमचा बैठक बसू तुम्ही काय पाहुणे बा कसे काय आलो बा अचानक नाही नाही याचा असा आहे की तुमच्या पोरीला आठवण आले तीन जाऊ जाऊच म्हणे माझ्या घरी चाला मा बापा म्हटलं चालू आता ह आपण म्हटलं बा आली भेटून लगे दिवसा म्हटलं बा मी भेटलो नाही मामाली बरे का खोटा बोलता मला दोन कोटी भेटले ना याच्यावर डल्ला मारायला पाहुणे बा कसं आता लई दिवसाचे आलो नाही आपण मी आलो नाही तुम्ही आले नाही आठवण येतेच म्हणा हा पुरी जाता राहू नाही शकत बरोबर आहे बी मी ना झाला तुम्हाला काय गरीबा घरी बाबा तुम्ही करोडपती माणसं हा आम्ही पडलो फाटकी तुम्ही कसं जोडून जाता पण आमचं घर दिसत नाही तुम्हाला तुम्हाला कसं पाय सोयरे पाहिजेत बा पाय सोय्या घरी जाता तुम्ही बरोबर हा कसं तुम्हाला कसं मा घर काही दिसत नाही बाबा आपलं घर काय फाटको घर आहे कोण येणार आहे आपल्या घरी तुम्ही थोडी येणार बाबा राजा बाबा तुम्ही काय बोलता राजा हो हा काही राजा पुरीच्या भेटीला कोणाला नाही आठ बाबा वर्षी झालं नाही बा मागं कशी म्हणून मी बाबा तीन चार चक्कर मारतो राजा तुम्हाला माहित नाही पाहिलं ना मामा किती काय किती खेप आले तर कसं आम्ही पडलो गरीब हा तुम्ही आमच्या घरी काय नोकरदार या घरी जाता तुम्ही पदर्शी है? हा तुमच्या मोठ्या पुऱ्या घरी कशी जाता तुम्ही घरी येता का तुम्ही बरोबर झडपा मारला आपल्याला बोलले बोल बा तर नाही पाहुणे बा आता तुम्ही काय रागा घरून राहिले बा आता आले ना तुम्ही मग आता राजा मामा पण तुम्ही वावरात छानच गमवला राजा हा सस्त्यात मस्त भेटलो असतं ते आमच्या गावातलं वार तुम्हाला पण तुम्ही ना वर गेला नाही सांगतलं मुले काय राजा माणसा आहे सांगा पाहुणे बा जमीन घेऊन काय करू मी का तुम्ही सांगा ना हा काय करता जमीन जवळ पोऱ्या वावरात जात नाही मी जात नाही आता साधा हे वटीचा घर बांधलं पहिले आपल्या सात आठ एकर जमीन एवढ्याच राजा होत नाही आपल्याला जाऊ द्या पण काय मामा तुमच्या घरी पाण्या गिण्याची आणण्याची हा चहा पाण्याची काही अशी काही पद्धत नाही का जवळ गिवय आला तर हम्म असं म्हणजे नवीन अशी काही चालतं बा हा आम्हाला माहित नाही ना तुमच्याकडचं काय आहे तर आमच्याकडे कसं आमच्या गावात जवळ आला की कसं चहा पाणी नाश्ता लगेच असते बा अजून अर्धा घंटा झाले बसेला जा अजून कोणी विचारायला आलं नाही बा हा नाही नाही पाहुणे बा आता बोलवतो मी तुमच्या हा अरे काठूनच ने गप्पा गप्पा दिसते ना माझं भुलते ना आपली वय झाली ना त्यामुळे गरबडा अव येव ये पाणी पाहुण्याने चालतो राहू हा काही मला तांगीन नाही लागली हे चागी काय पाहिजे नाही घरूनच आलो आम्ही चाय पिऊन आलो जेवण करून बी आलो हा हा त्याला गप्पाच मारून आपण काही मामीला काल तर राजेता फालतू

सगळे वजन पळत अट्टे घरा बायको ऐकत नाही अट्टे मा सासऱ्याची सासू भावान दिसते मुले हा आ, कार बी घेतली राजा तुम्ही ना सगळं याला दिसली बर बाकार याला सांगा लागेल बाबा आपली नाही म्हणून दे तुम्ही निंदे अच्छा बी मुले तुम्ही चक्क काय नाही भाषा आपली नाही ते दुसरी जी आहे ते कशा जागे मोकळी ना आपल्या वाळ्यात म्हणून त्यांना लावली होती सा माहोल केला राजा तुम्ही मस्त शेड मेळ बांधला राजा हा टका टक केलं पण पूर्व आहे की हा

आणशीन देशी आ, डाल, डाल आ, जा काट कसं मला ते चालत नाही बरं मी इंग्लिशवाला माणूस हा हां मस्त एम डी मॅकडॉल फॅकडॉल आहे ना ओळमोंग फोळमोंग आणजो बा हां सिग्नेचर फिग्नेचर आणली तर मग तू एकदम ओके काम डबरातला पाणी दारू पिती हा मला तू मोठा नोकरी करून राहायला याला शिग्नेचर ही पाहिजे लागेल हा हा एवढी माग दारू या पकड्यान पाहिजे नाही कधी हाव ना हाव ना पाहुणे बा आता जवायची खातरदारी करा ना मग कोणाची करा बा हा काय राहिला पाहुणे बा आणणार नाही आम्ही इंग्लिश इंग्लिशच पाचतो तुम्हाला डिशन पण का ते मामान घोरगडार मस्त टाप बांधले पण ना कार मारे घेतली अट्टेगडा गुचून ते मामान का रे हा काय जलवागडा ते मामा दा पण हा दिवसून दिवस ते मामा पूरा सुधरून रा लागडा कुच मामाला काय पाळ लागते हो बाबा राजा बोले नाडी आले हा मामामाचं काम ले खतरनाक आहे बाबा पाहे दोघे बापले नुमरीत लेगले फायर काही झारार सोडतात मले आ हा आय राजा भाऊने बासई राजा माई मजा घेते राजा काही राजा भाऊ सभा सोबत गेलातني राजा भाऊने पण तुमचा काय म्हणते का वावर घेऊन काय कामधंदा काही नवीन विशेष काही हा काही नवीन विशेष नाही पण वावरही काही म्हणत नाही काय म्हणणार वावर अरे हुशन तू एखाद्याला शाळे गेले जात असतील मामा शाळेत जाऊन कोणा भर झालं माय होईल मग त्या शाळेत शाळेत गोष्ट शाळेत मी जात पाहुणा आमच्या वाटे मी बेड व्हायला नुसतं शिकून काही फायदा नाही बर हा कुठे नोकऱ्या लागून राहिला कुठे शिकता हवा मामा फालतू डोस दुखी हा यांना ज्यांना तू डोकं फोडणार पुस्तक वाचत फोडत त्याच्यात कोण होईन ते पिसार आपण नाही सोडून शिक्षण फिक्षण आपण काय फायदा नाही बाप तसा पोरगा जरा संस्कार नाहीतरी बापोऱ्या भाषा बरोबर आहे तुझ्या शिकून काय फायदा नाही भाषा बरोबर बोलणारा तू दे घड्या ह्या गप्पा गोष्टी राहू दे आता चाल बरं पावारात जाऊ बर आपण पावर घेऊन दाखव आम्हाला असं काय पाहू पाहते बरं चला मित्र व्हिडीओला लाईक करा शेअर करा नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब करा जसे मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहचावा हो बरं आता मी कसं गेला सासरवाडीत आता पाय तो काय होतेच पुढचं